भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडाला अधुरी एक कहाणी. हे गाणं ऐकलं की अगदी 15 ते 20 वर्षांपूर्वी घराच्या अंगणात खेळला जाणारा भातुकलीचा खेळ आठवतो. मात्र काळाच्या ओघात अंगण लुप्त झालं आणि त्यासोबत भातुकलीही हरवली. मात्र हीच हरवलेली भातुकली बदलापूरकरांना पुन्हा गवसली. दगड मातीची इटुकली भांडी, चूल, कढई, शेगड्या, हंडे, कळशी, कुकर, पोलपाट लाटणे, बादली, स्टोव, घरंगळ, तसंच तांब्या पितळेची आणि चांदीची इटुकली ताटं, वाट्या. स्वयंपाकघरातच नव्हे तर रोजच्या वापरातल्या तर काही कालबाह्य झालेल्या सगळ्या वस्तू बदलापुरातल्या या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. या सर्व वस्तू भातुकलीतल्या खेळातल्या. इंटरनेटच्या युगात हरवलेल्या मुलांसाठी पुण्यातील विलास करंदीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 3000 अधिक वेगवेगळ्या भातुकलीच्या वस्तू शोधल्या आणि बदलापूरच्या सुभाष कुलकर्णी यांनी त्याला प्रदर्शनाचं रूप दिलं. भातुकलीच्या खेळातल्या या भांड्यांचं केवळ प्रदर्शनच नाही तर भातुकली कशी खेळायची याची माहिती देखील इथं दिली जात होती. इतकंच नाही तर बच्चे कंपनीनं भातुकलीच्या खेळाचा डावही मांडला. ही भातुकली आम्ही 3000 भांडी जमा केली, हे जगातलं रेकॉर्ड आहे. आणि आजचा उद्देश हा या लहान मुलांना आजच्या युगात भातुकली म्हणजे काय हे कळावं याच्यासाठी आपण ही भातुकली मांडलेली आहे. ज्याच्या तांबा, पितळ, लाकूड, चांदी असं केलेलं आहे. सुरुवातीला आपण याची मातीची भांडी वापरायचो, मग लाकूड आलं, मग चांदी आलं, अशा रीतीने ही भातुकली मांडलेली आहे. काळाच्या पडद्याआड गेलेले घरातले आणि अंगणातले 50 प्रकारचे खेळ इथं मांडण्यात आले होते. भातुकलीच्या या खेळाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाली आहे. बदलापूरकरांनी या भातुकलीच्या प्रदर्शनाला मोठी गर्दी केली. खेळानंतर मुलांनी लिहिलेले अभिप्राय खूपच बोलके होते. भातुकलीच्या खेळातली ही भांडी पाहून बच्चे कंपनी तर खुश झालीच, शिवाय पालक मंडळी देखील जुन्या आठवणींमध्ये हरवून गेली. चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर.